केएमएस न्यूज आपलं कराड आपला आवाज। नमस्कार, मी प्रगत देसाई, आपण पाहत आहात केएमएस न्यूज। राज्यातील कोरोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आली असल्याने राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांना कोविड केअर सेंटर उभा करण्यास मान्यता देण्यात आली असल्याची माहिती सहकार मंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांनी दिली। आपल्या रोजच्या आहारातला आवडीचा इंद्रायणी राईस, मला आता ते मिळाले आहे जे मला हवं होतं। भात शेती असल इंद्रायणी राईस, जो आहे नैसर्गिक, पौष्टिक, सुगंधी असा विदाउट पॉलिश राईस। हेल्थ आणि टेस्टच्या परफेक्ट कॉम्बिनेशननी बनेल तुमचा प्रत्येक दिवस खास। भात शेती इंद्रायणी राईस, प्रत्येक कुटुंबाची पहिली पसंती। राज्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढू लागलेला आहे। राज्य शासनाच्या वतीनं अनेक ठिकाणी कोविड उपचार करण्यासाठी यंत्रणा उभी करण्यात येत आहे, जी आधी पूर्वीची होती ती चांगल्या प्रकारे करण्याचा प्रयत्न सुरू आहे। परंतु ही यंत्रणा स्व कमी पडते आणि त्या पार्श्वभूमीवर राज्यामधल्या ज्या मार्केट कमिटी आहेत त्या मार्केट कमिटी आपला जो वाढावा आहे किंवा त्यांचं वार्षिक उत्पन्नाची जी वाढ आहे त्या वाढाव्यातून कोरोना केअर सेंटर सुरू करावे अशा प्रकारच्या राज्य शासनाच्या पणविभागाच्या वतीनं आम्ही सूचना दिलेल्या आहेत, निर्देश दिले आहेत। आणि त्यामध्ये मार्केट कमिटीच्या आवारामध्ये कोविड केअर सेंटर उभं करावं, तिथे येणाऱ्या रुग्णांसाठी चहाची, नाश्ता आणि जेवणाची सुविधा करावी, त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी ऑक्सिजनचे बेड निर्माण करावे यासाठी सूचना दिल्या आहेत। याच्या माध्यमातून या सर्व रुग्णांना दिलासा देण्याचं काम निश्चित होईल। आणि हे कोविड केअर सेंटर सुरू करत असताना ते APMC म्हणजे मार्केट कमिटीच्या प्रांगणामध्ये त्या ठिकाणी सुरू कराव्या अशा प्रकारच्या सूचना दिल्या आहेत। आणि जिल्ह्याचे DDR हे त्यावर नियंत्रण ठेवतील, त्यांच्या खर्चाला त्या ठिकाणी मान्यता देतील आणि त्या माध्यमातून या राज्यामधल्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून काम करणाऱ्या मार्केट कमिटीच्या माध्यमातून रुग्णांच्यावर चांगल्या प्रकारची सेवा केली जाईल। KMS न्यूज आपलं कराड आपला आवाज।